तिच्या बाबतीत जो गैरव्यवहार झाला तिला आई व्हायचंय पण तरी देखील तिच्या पोटात लाथा भुक्या ज्या पद्धतीने मारल्या तो सगळा प्रसंग तो सगळा तिची बघून केवळ तुम्ही ठाणेकर हळहळलात नाही तो उभा हिंदुस्थान हळहळला पुरा महाराष्ट्र हळहळला महाराष्ट्र काय चाललंय काय हे चाललंय काय याच्याकरता तुम्हाला लोकांनी सत्ता दिली की याच्याकरता तुम्ही सत्ता घेतली कशाकरता घेतले मला कैलासवासी धर्मवीर आनंद दिघेंचा याच्या ठिकाणी जाणूनबुजून उल्लेख करायचा यांनीच काढलेल्या सिनेमामध्ये एक प्रसंग आहे एका मुलीवर बलात्कार केला जातो तिला छेडलं जातं तिला छेडलं जातं आणि ती न्याय मागायला कोर्टामध्ये जाते पण ती दुर्दैवाने दिघे साहेबांच्या कार्यालयापर्यंत पोहोचू शकलेली नसते कोर्टामध्ये तिच्या विरोधात निकाल जातो मी थोडक्यात सांगतो तुम्ही तो सिनेमा पुन्हा बघा निकाल लागत तिच्या विरोधात लागतो ती आत्महत्या करते आणि आत्महत्या करण्यापूर्वी ती आपल्या आई वडिलांना सांगते की माझे हे कपडे की माझी ओढणी माझा भाऊ राया आनंद दिघेंच्या कार्यालयामध्ये पोहोचवा आनंद दिघेंनी त्यांना काय शिक्षा करायची ती केली दिघे साहेबांनी केली ती तुम्ही त्या सिनेमामध्ये बघितली पण शेवटच्या क्षणाला आनंद दिघे साहेब म्हणाले की बहिणी माझ्या बहिणी वेळेवर जर आली असतीस तर आज तू जीवाला मोकली नसती मी आज सांगतो त्यांना की ज्या रोशनी शिंदेच्या पोटात तुम्ही लाथा घातलेल्या आहात तुम्हाला करायचं असं वाटत असेल की आज आनंदी की हयात नाही म्हणजे आम्हाला कोण शिक्षा करणार नाही पण मी आज सांगतो आनंदी यांचा आत्मा एवढ्या एवढ्या परिसरात कुठेतरी फिरला असेल या तरुणांच्या लाटेमध्ये अशी ताकद देईल की ते लाटेनं भविष्यामध्ये तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी तुम्हाला देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।